साखरेचा हमीभाव 29 रुपये जाहीर करून ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक निर्णय, प्रथम आम्ही या निर्णयाचं ऊस उत्पादक म्हणून जाहीर स्वागत करीत आहे. या निर्णयाचा परिणाम तात्काळ झालेला आहे, कारण 2500 ते 2600 रुपये साखरेचे असणारे दर आज 3250 ते 3200 रुपये आले. कारखान्यांची भूमिका अशी होती की साखरेला दर कमी आहे, त्यामुळे आम्ही एफआरपी शेतकऱ्यांची देणार नाही. पण आज वाढलेल्या दराबद्दल किंवा या सरकारने केलेल्या धोरणाबद्दल एकही कारखानदार त्याचं स्वागत करायला तयार नाही. आपल्या जिल्ह्यातील 32 आपल्या कोल्हापूर विभागातील 32 कारखान्यापैकी 9 कारखान्यांनी, जवळपास 12 कारखान्यांनी एफआरपी 100% दिलेले आहे. उरलेल्या कारखान्यांनी अजून एफआरपी दिलेली नाही. साखर आयुक्तांनी वारंवार नोटिसा काढून हे कारखानदार दाद द्यायला तयार नाहीत. याच्या विरोधात आम्ही आता एफआरपीसाठीचं अंतिम आंदोलन म्हणून येत्या 25 जून रोजी साखर आयुक्त कार्यालयासमोर जे कारखाने किमान एफआरपी देणार नाही त्यांच्यावर आरआरसीची कारवाई केल्याशिवाय आम्ही त्या दिवशीचं ठिय्या आंदोलन संपवणार नाही.